7 नोव्हेंबरला देगलूरपासून दौरा सुरू होतो आहे आणि त्यानंतर नांदेड जिल्हा त्यांचे 4 मुक्काम आहेत, हिंगोली जिल्ह्यात 4 मुक्काम आहे, त्यानंतर वाशिम आणि अकोला जिल्ह्यातून आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि विशेष म्हणजे शेगावचं दर्शन, महाराजांचं दर्शनसुद्धा ते घेणार आहेत. इथे सभा, जाहीर सभासुद्धा होणार आहे आणि आम्ही सभेची तयारी करतो आहोत. एक मोठी सभा ज्या दौऱ्यामधली जो काही आहे त्यांचं, कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत जो दौरा आहे त्यामधली एक अविस्मरणीय सभा त्यांची व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप उत्सुकता या दौऱ्याच्या संदर्भात आहे, या सभेच्या संदर्भात आहे. त्यामुळे शेगावची सभा ही एक ऐतिहासिक सभा म्हणून उल्लेख व्हावा इतकी चांगली होणार आहे.